नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती निमित्त करणार आहोत अर्धा किलो तिळाच्या परफेक्ट प्रमाणामध्ये खुसखुशीत तिळगुळाचे लाडू हाताला चटके लागू न देता शेवटच्या लाडू वळेपर्यंत तयार लाडूचं मिश्रण कोरडे होऊ नये यासाठी मी पुढे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे याआधी मी आपल्या चॅनलवर तिळगुळ चिक्की तिळाची मौसूत वडी आणि वयुरुद्धही खाऊ शकतील इतके मऊसूत तिळगुळ लाडू रेसिपी अपलोड केलेल्या आहे या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे आणि आता आपण असं सतत चमच्याने ढवळत राहून शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया इथं मी अर्धा किलो तिळासाठी शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्यांचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता सहा सात मिनिटं मी शेंगदाणे छान भाजून घेतलेत बघा शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्यात शेंगदाण्यांना अजिबात काळपट डाग पडलेले नाही आहेत आता आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते गार होऊ द्या शेंगदाणे गार झाल्यानंतर याच्या साली काढून आपण मिक्सरला लावून जाडसर भरड करून घेणार आहोत यानंतर आपण पांढरे तिळ भाजून घेऊया इथं मी अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत पण कढई लहान आहे म्हणून मी दोन वेळा थोडे थोडे करून तीळ भाजून घेणार आहे कढई मोठी असेल तर तुम्ही सगळे तीळ तरीही चालतील थोडे थोडे करून तिळ भाजले म्हणजे ते एकसारखे छान भाजले, एक भाजले जातात गॅसची फ्लेम आपण लोपेक्षा किंचित थोडीशी वाढवायची आहे आणि असं आपण सतत चमच्याने ढवळत राहून तिळाचा हलका रंग बदलेपर्यंत किंवा तिळ तडतडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत बघा तिळ मी अगदी कमी गॅसवर छान असे भाजून घेतलेले आहेत तिळाचा हलका रंग बदललेला आहे तीळ खूप जास्त वेळ आपण भाजून घ्यायचे नाहीये तीळ खूप जास्त आपण भाजले तर मग त्याची चव बिघडते आणि ते कडवट लागतात आता आपण भाजून घेतलेले तिळ एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेले तीळ अशाच पद्धतीने भाजून घेऊया आणि त्यानंतर बुडची तयारी करूया यानंतर आपण गुळाचा पाक करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप काढून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा किलो चिकीचा गुळ घालूया अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो चिकीचा गुळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं मी चिकीचा तुम्ही साधा गुळ वापरला तरीही चालेल आणि यानंतर आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालूया पाणी घातल्यामुळे काय होतं गुळाचा पाक खूप जास्ती कडक होत नाही आणि लाडू देखील आपले खाताना कडक लागत नाहीत आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि गूळ विरघळवून घेऊया फक्त गॅसची फ्लेम मीडियम करायचे आहे गूळ विरघळला की लगेचच आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत जर मोठ्या गॅसवर तुम्ही पाक तर पाक तर तुमचा पुढे जाणार आणि लाडू कडक होतील अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहूया गुळ शक्य तितका बारीक चिरायचा म्हणजे तो लवकर विरघळतो तु। तुम्ही पाहू शकता आता यातले सगळे गुळाचे खडे विरघळलेले आहेत बघा आणि मी गॅसची फ्लेम लगेचच लो केलेली आहे तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग आता लाईट दिसतोय जसा पाक शिजत जाईल तसा याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होईल आणि पाक फेसाळला देखील आहे पहा अशाच पद्धतीने आपण लो फ्लेमवर पाक अजून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं लो फ्लेमवर पाक शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग आधीपेक्षा गडद झालेला आहे आणि त्याचा फेस देखील कमी झालेला आहे अजून आपला पाक आपल्याला हवा तसा तयार झालेला नाहीये पण तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने पाक चेक करत राहा म्हणजे आपला पाक बिघडणार नाही गुळाचा पाक अजून थोडा वेळ शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा रंग अजून गडद झालेला आहे आता आपण पाक चेक करूया एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं यातले दोन तीन थेंब त्यामध्ये घालायचे एक पाच दहा सेकंद गार होऊ द्यायचा आणि मग पाक चेक करायचा बघा पाक अजूनही पूर्णपणे तयार झालेला नाहीये हा चिकट पाक आहे अशा वेळी जर तुम्ही यामध्ये तीळ घातले तर लाडू खुसखुशीत न होता चिकट होतील आणि जेव्हा आपण लाडू खाऊ तेव्हा पाक दाताला चिकटू लागेल पाक अजून आपण मिनिटभर लो फ्लेमवर शिजवून घेऊया पुन्हा मिनिटभराने आपण पाक चेक करूया दोन तीन थेंब पाण्यात घालूया आणि पाक आपण दहा पंधरा सेकंद गार होऊ द्यायचा गरम असताना चेक केला तर तो आपल्या हाताला नरमच लागतो आणि मग पाक चुकतो बघा याची व्यवस्थित गोळी तयार होते आधीपेक्षा ही गोळी चिकट नाहीये पंधरा सेकंदांनंतर पाकाची अशी गोळी तयार झालेली आहे ही गोळी तुम्ही वरून रिकाम्या भांड्यात टाकली तर त्यातून टनकन असा आवाज आला पाहिजे असा आपला पाक तयार झाला पाहिजे तरच आपले लाडू छान खुसखुशीत होतात आपला पाक तयार आहे आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालायचे जाडसर भरड करून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आणि आता आपण ही सगळी साहित्य पटापट यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित मिक्स करायची अजिबात यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत लक्षात घ्या आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बघा आता आपलं लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार आहे आपण आता पटापट लाडू वळून घेणार आहोत हे मिश्रण जर गार झालं तर आपल्याला लाडू वळता येत नाहीत हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत चला तर मग लाडू वळायला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये दोन मोठे पाणी उकळून घेतलेलं आहे पाणी अगदी आहे आणि आता आपण यावर तयार करून घेतलेली लाडूच्या मिश्रणाची कडई ठेवायची असं केल्यामुळे काय होतं पाण्याच्या वाफेमुळे आपण तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण कडक होत नाही किंवा ते कोरडं देखील पडत नाही आणि आपण पटापट लाडू वळू शकतो आपल्याला हे मिश्रण पुन्हा पुन्हा गरम करून घ्यावं लागत नाही मिश्रण कोरडं होऊ न देण्यासाठी हीच महत्त्वाची टीप आहे इथं मी अर्धा किलो तिळाचे लाडू केलेले आहेत ला तुम्ही एकटीने सहज याचे लाडू वळू शकता मिश्रण शेवटपर्यंत कोरडं होत नाही लाडूचं मिश्रण कडकडीत गरम आहे तुम्हाला हाताला चटके लागतील अशी भीती वाटत असेल तर एका एक प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्या आणि त्यामध्ये जेवढा तुम्हाला लाडू लहान मोठा हवा असेल त्यानुसार त्यातलं मिश्रण चमच्याच्या साह्याने असं थोडं थोडं अंतर ठेवून काढून घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या म्हणजे पहिला लाडू वळेपर्यंत मिश्रण थोडंसं गार होतं आणि हाताला कमी चटके बसतात आता हेच ताट आपण कढईवर झाकण म्हणून ठेवायचं आहे म्हणजे कढईतलं मिश्रण हवेने वरून गार होणार नाही आता आपण यातलं मिश्रण हातावर घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताने घट्ट दाबून लाडू वळवून घ्यायचा आहे हाताला चटके बसू नयेत म्हणून मी बाजूला एका भांड्यामध्ये फ्रीजमधलं गार पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवून आपण लाडू वळवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या हाताला अजिबात चटके बसत नाहीत बघा सुंदर असा गोल लाडू तयार आहे लाडू वळताना आपण तेल किंवा तूप हाताला लावायचं नाहीये कारण हे मिश्रण आधीच गरम असतं तेल किंवा तूप लावल्यामुळे आपल्या हाताला जास्त चटके बसू शकतात बघा आपला दुसरा लाडू देखील वळून झालेला आहे अगदी सहज आणि पटापट लाडू वळले जात आहेत पहा प्लेटमध्ये न घेता आपण असं डायरेक्ट कढईत धुऊन देखील लाडू वळू शकतो पण मी तुम्हाला दोन ऑप्शन दाखवलेले आहेत हाताला थोडंसं गार पाणी लावायचं मग हाताला अजिबात चटका लागत नाही बघा हाही लाडू वळून झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू पटापट वळून घेऊया बघा मी या सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून घेतलेले आहेत थोडंसं मिश्रण शिल्लक आहे तुम्हाला मी दाखवते बघा हे मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाहीये आपण खाली गरम पाण्याचं भांडं ठेवल्यामुळे आपल्याला हे मिश्रण एकदाही गरम करून घ्यावं लागलेलं नाही आणि अजूनही याचे अगदी सहज लाडू वळले जात आहेत आपण इथे घेतलेल्या प्रमाणात जवळपास शंभर लाडू झालेले आहेत शंभर लाडू वळण्यासाठी मला बरोबर अर्धा तास लागलेला आहे अर्धा तास झालाय तरीही हे मिश्रण अजिबात कोरडं नाही आहे, आहे। तुम्हाला मी एक लाडू उचलून दाखवते बघा किती सुंदर आणि मस्त गोलाकार लाडू तयार झालेले आहेत सगळेच लाडूचा आकार एक समान नाहीये थोडेसे लहान मोठे आहेत सगळे मिळून शंभरपेक्षा जास्ती लाडू झालेले आहेत लाडू वळून झाल्यानंतर आपण एका प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि थोड्या थोड्या अंतरावर हे लाडू ठेवायचे लाडू पूर्णपणे सेट होऊ द्यायचे आणि मगच ते हवाबंद डब्यात भरायचे आहेत गरम गरम लाडू जर हवाबंद डब्यात भरले तर ते एकमेकांना चिकटू शकतात अशाच पद्धतीने हे तिळाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा आणि आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद